नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इतिहासामध्ये चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा या प्रकारचा प्रश्न जो आहे तो येत असतो आणि खूप सोपा प्रश्न आहे. इथे आपल्याला हातातले मार्क आहेत, 3 पैकी 3 गुण आपल्याला मिळाले पाहिजेत. तर नेमक्या काही महत्त्वाच्या चुकीच्या जोड्या ज्या आहेत त्या आपण बघून घेऊयात, ज्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. ओके, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर आपला चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि बघा या ठिकाणी पहिला मुद्दा आहे की ही एक जोडी आहे, या ठिकाणी 4 जोड्या दिल्यात. महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्लीला आहे, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर मित्रांनो, महाराज सयाजीराव विद्यापीठ जे आहे ती जोडी या ठिकाणी थोडीशी चुकीची आहे, कारण ते दिल्लीला नाही आहे तर वडोदराला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक त्यांनी लिहिलं. लिओपॉल्ड वॅन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं. हिरोडोटस याने द हिस्ट्रीज पुस्तक लिहिलं आणि कार्ल मार्क्स याने डिस्कोर्स ऑन द मेथड अशी जोडी दिसते. तर कार्ल मार्क्स याचं पुस्तक जे आहे ना डिस्कोर्स ऑन द मेथड नाही आहे, तर हे पुस्तक जे आहे ते दास कॅपिटल आहे त्यांचं. तर कार्ल मार्क्स ही जोडी दास कॅपिटल पाहिजे. हे पुस्तक दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. ओके, यानंतर पुढचा एक आहे हू वेअर द शूद्राज, हा वंचितांचा इतिहास सांगणारा ग्रंथ आहे. बरोबर आहे, स्त्री पुरुष तुलना हा ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे स्त्रीवादी लेखन आहे. आणि द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा मार्क्सवादी इतिहास म्हटला जातं इथं. आणि ग्रँड डफ वसाहतवादी इतिहास. तर याच्यातली चुकीची जोडी कुठली, कारण ही आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, कारण हा ग्रंथ जो आहे तो राष्ट्रवादी इतिहास आहे आणि तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. 1857 स्वातंत्र्य समर त्याला आपण म्हणतो. यानंतर पुढचा एक प्रश्न बघा, इथे कुट्टीयट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा, रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण, का कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. तर नेमकं काय बरोबर आहे बघा, रम्मन जो आहे तो पश्चिम बंगालमधलं हे नृत्य नाही आहे, तर रम्मन जो आहे तो उत्तराखंडमधील धार्मिक उत्सव आहे आणि एक विधीनाट्य आहे ते. त्यामुळे ही जोडी जी आहे ती दुसरी चुकीची आहे, तिला अशा प्रकारे आपण बरोबर करून लिहू शकतो. पुढचा मुद्दा आपण बघूयात, प्रभाकर हे आचार्य यात्री यांनी लिहिले असं म्हटलं जातं इथं दिले ही जोडी. दर्पण हे वृत्तपत्र मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे बरं का, जे बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलं. दीनबंधू कृष्णराव भालेकर जे महात्मा फुले यांच्यासोबत काम करणारे होते. आणि केसरी बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांनी लिहिलं असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पहिली जी जोडी आहे प्रभाकर आचार्य यात्री यांनी लिहिलं असं म्हटलं जातं, तर हे चुकीचं आहे, कारण प्रभाकर हे बहुमहाजन यांनी सुरू केलेलं एक वृत्तपत्र आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ, राईट. वॉटर पोलो पाण्यातील खेळ, वॉटरवरून लक्षात येते. स्केटिंग हा एक साहसिक खेळ आहे. आणि बुद्धिबळ मैदानी खेळ दिला आहे, तर बुद्धिबळ आपण मैदानात खेळतो का, नाही बसून खेळतो, म्हणून तो बैठे खेळ आहे. चौथी जोडी बरोबर करून अशा प्रकारे लिहू शकतो. आणि त्यानंतर पुढचा बघा, माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा एक लेणी म्हटलं गेलं आहे, कोल्हापूर देवस्थान बरोबर आहे, अजिंठा एक जागतिक वारसास्थळ आहे. तर याच्यामध्ये ताडोबा ही लेणी नाही आहे मित्रांनो, तर ते अभयारण्य आहे. ओके, येस. तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे आपण प्रश्न बघितलेले आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने, जे यावरती अवलंबून येते. चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. ठीक आहे, तर अशा प्रकारचे व्हिडिओज आपण पाहणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ओके, तर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय, सर्वांना धन्यवाद.